ओके अपन स्टार्ट करूया। मैं स्क्रीन प्रेजेंट करते। तो दिसते तुला स्क्रीन? यस टीचर। ओके तो गुड आफ्टरनून। टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट लेसन नंबर 2 ऑफ एनवायरमेंटल स्टडी। तो लेसनचं नाव काय? द प्लांट फेरी। काय नाव आहे? द प्लांट फेरी। तर आपण बघूया लेसन मध्ये काय दिलंय, प्लांट फेरी काय आहे या लेसन मध्ये, ते आपण बघूया। लास्ट संडे वी वेंट टू गार्डन इन द नेबरहुड। वी प्ले हाईड अँड सीक, छुपा छुपी अँड अंताक्षरी। तर लास्ट संडेला मागच्या संडेला या लेसन मध्ये दीदी काही मुलं आहेत, बॉईज आहेत, गर्ल्स आहेत, ते कुठे गेले होते? गार्डन मध्ये गेले होते। त्यांच्या जवळपास एक गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये ते गेले होते आणि त्या गार्डन मध्ये ते गेम खेळत होते। काय की कुठला गेम खेळत होते? हाईड अँड सीक, लपा छुपी आणि अंताक्षरी। अंताक्षरी माहित असेल तुला? हा, तर ते गेम खेळत होते। वी हॅड अ लॉट ऑफ फन, तर आम्ही सगळ्यांनी खूप सारी मजा केली। आफ्टर सम टाइम दीदी सेड, लेट अस प्ले अ न्यू गेम टुडे। तर थोड्या वेळाने त्यांची ती दीदी आहे, इथे बघ तुला दिसते पिक्चर मध्ये, तर दीदी काय बोलली की चला आपण एक आता वेगळा गेम खेळूया, डिफरंट न्यू गेम खेळूया। वी हॅड प्लेड दिस गेम इन द कॅम्प लास्ट इयर। तर त्यांनी तो गेम, ती जो न्यू गेम सांगणार होती तो गेम त्यांनी लास्ट टाइम त्यांच्या कॅम्प मध्ये ते खेळले होते। कॅम्प माहितीये ना, असे बाहेर जातात टेंट वगैरे राहण्यासाठी, कॅम्प। हा, तर आय विल बिकम अ प्लांट फेरी। तर तिचा गेम काय, त्याच्यामध्ये जी ती कोण असणार? प्लांट फेरी असणार। कोण असणार? प्लांट फेरी असणार। द प्लांट फेरी विल कॉल आउट अ नेम ऑफ समथिंग अँड यू ऑल विल हॅव टू टच इट। तर ती प्लांट फेरी असेल, ती काय करणार, ती कुठल्या तरी झाडाचं, प्लांटचं नाव सांगेल आणि सगळ्यांनी जाऊन तिथे टच करायचं। ओके, तर शिवाजी बोलतो, तुला माहित असेल ना तो गेम, शिवाजी बोलतो असा जो गेम आहे। हा, तर उभे राहा, बसा, तर तसं ही प्लांट फेरी असणार। ती इन्स्ट्रक्शन देणार की तुम्ही या प्लांटला जाऊन हात लावा, तर ते सगळे तसे मग जाऊन हात लावतील, टच करतील, असा गेम होता। द गेम बिगॅन, द गेम स्टार्ट झाला। दीदी सेड, द प्लांट फेरी आस्क यू टू टच अ प्लांट। तर दीदी सेड, द प्लांट फेरी आस्क यू टू टच अ प्लांट। आता ती दीदी कोण होती? प्लांट फेरी होती। तर आपण नाही का बोलतो शिवाजी बोलतो उड्या मारा, असा गेम आहे ना, तर तसंच ती काय बोलली दीदी की प्लांट फेरी बोलते की सगळ्यांनी प्लांटला टच करा, झाडाला टच करा। तर बघा सगळ्यांनी वेगवेगळ्या प्लांटला टच केले। तर ऍट वन्स ऑल द चिल्ड्रन रॅन टुवर्ड्स दी प्लांट। तर सगळे जण मुलं आहेत ती कुठे गेली? वेगवेगळ्या झाडाच्या जवळ धावत गेली। तर बघ इथे सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या प्लांटला टच केलंय। अम्मू हेल्ड द मॅरीगोल्ड प्लांट, शबनम सॅट टचिंग अ जॅस्मिन प्लांट, मायकल टच अ मेहंदी बुश, अँड दयाराम कॉट होल्ड अ नीम नीम ट्री अँड स्टूड हेअर। तर सगळ्यांनी बघ वेगळ्या वेगळ्या झाडांना हात लावले, वेगवेगळ्या प्लांटला हात लावले। दीदीनी त्या फेरी प्लांटने असं काही सांगितलं नव्हतं स्पेसिफिक नेम की या प्लांटला हात लावा, नाव नव्हतं सांगितलेलं, फक्त तिने सांगितलं की फक्त प्लांटला टच करा। तर मग सगळ्यांनी जेवढे जेवढे सगळ्यांना जे जे झाडं दिसलं त्या त्या झाडांना त्यांनी काय केलं? टच केलं, जाऊन हात लावला। समजलं एवढं? त्याच्यानंतर बघ काय झालं। दीदी सेड व्हेरी गुड, एव्हरी वन हॅज अ टच अ प्लांट। टच अ प्लांट, दीदी काय बोलली? व्हेरी गुड, सगळ्यांनी प्लांटला टच केलं। बट हॅव यू नोटिस दॅट ऑल द प्लांट्स आर डिफरंट फ्रॉम इच अदर। पण तुम्ही हे एक गोष्ट नोटिस केली, सगळ्यांनी ऑब्झर्व केली का की तुम्ही जे प्लांटला हात लावले ते वेगळे वेगळे, सगळे डिफरंट डिफरंट आहेत। दीदी यू आर ऑल्सो सिटिंग ऑन ऑन लिटिल प्लांट, सेड शबनम। शबनम काय बोलली बघा, शबनम व्हेरी ती हुशार होती, ती काय बोलली की तुम्ही सुद्धा दीदी, तुम्ही सुद्धा जिथे बसलाय त्याच्या खाली सुद्धा काय आहेत? एक प्लांटच आहे, लिटिल प्लांट आहेत ना। दीदी कुठे बसलेली? ग्रास वर बसलेली ना, तर ग्रास सुद्धा काय आहे? प्लांट आहे। तर दीदी ती काय बोलली, शबनम काय बोलली, दीदी तुम्ही जिथे बसलाय ते सुद्धा ग्रास आहे, म्हणजे प्लांट आहे एक।
कॅन यू नेम द प्लांट ऑन विच दीदी वॉज सिटिंग? तर तुम्ही सांगू शकाल का दीदी कुठल्या प्लांटवर बसलेली आहे? तर कुठल्या प्लांटवर बसली आहे? काय आन्सर असेल? ग्रास प्लांट. हां, तर यस, काय आन्सर कसं लिहिशील तू? यस शी वॉज सिटिंग ऑन द ग्रास. काय बोलशील? यस शी वॉज सिटिंग ऑन द ग्रास द गेम. तर नंतर काय झालं? द गेम स्टार्टेड अगेन. द प्लांट फेरी नाऊ सेड, टच अ ट्री विच हॅज आयदर अ थिक और थिन ट्रंक. आता फेरी प्लांटनी परत गेम चालू झाला. आता हा, एकदा तिने सांगितलं की सगळ्या प्लांटला टच करा, आता परत गेम चालू झाला. तर परत ती प्लांट फेरी काय बोलली की आता तुम्ही कशाला टच करायचं? ज्याचे झाडाचे खोड, ट्रंक म्हणजे खोड, जाड असतील आणि पातळ असतील अशा झाडांना काय करायचं? टच करायचं. कोणाचं मोठं खोड मोठं असेल, जाड असेल, आणि कोणाचं असं बारीक असेल अशा झाडांना काय करायचं? तुम्ही टच करायचं. बघ, इथे पिक्चर मध्ये दिसतंय की काही चिल्ड्रन्सनी थिक थिक ट्रंकला हे केलंय, पकडलंय, आणि काहींनी म्हणजे पातळ झाडाचं खोड असेल त्याला पकडलंय. नंतर काय झालं? द चिल्ड्रन रॅन अगेन टू टच द ट्रीज विथ थिक और थिन ट्रंक. हॅव यू सीन अ पिक्चर विथ अ ट्रंक हॅज अ एज थिक एज थिक एज द वन शोन इन द पिक्चर? नंतर मुलं जशी फेरी प्लांट प्लांट फेरी सॉरी प्लांट फेरी बोलली की तुम्ही अशा झाडांना टच करा ज्याचे खोड म्हणजे झाडाचे झाडाचे साऊंड खो. हॅलो, आवाज येतोय माझा? हो. तर प्लांट फेरी जेव्हा बोलली की तुम्ही असं जाऊन झाडाला हात लावा की ज्याचे झाड खोड असतील आणि ज्याचे बारीक असतील खोड, तर सगळेजण मुलं काय केले? पळत गेले आणि सगळ्यांनी झाडांना हात लावला. मग त्यांनी विचारलं, हॅव यू सीन अ ट्री विथ अ ट्रंक एज थिक एज वन शोन इन द पिक्चर? तर तुम्हाला दिसत आहेत का त्यांनी कुठले कुठ जे ट्रीज आहे ते थिक आहेत? कुठला ट्री थिक आहे, जे कशाचं ट्री आहे, आणि थीन आहे ते कशाचं ट्री आहे? यस, बनियान ट्री नियर माय. तर तुम्ही बघितलंय का असे ज्याचे झाड म्हणजे ज्याच्या झाडाचे खोड जाड आहेत आणि ज्याचे बारीक आहेत, असे झाड तू बघितलेत का? हो. तर तुझ्या साईडला असतील तर त्या झाडाचे नाव लिहायचे. हाँ. तर इथे आपण असं म्हणजे बनियान ट्री आहे, वडाचं झाड माहितीये ना बनियान ट्री, ला बनियान ट्री बोलतात. तर ते बनियान ट्री सुद्धा त्याचं जे खोड असतं, त्याचं जे हे असतं खोड, ते खूप जाड असतं. हो. नंतर मग काय झालं? मायकल हॅव फाउंड द गेम व्हेरी इंटरेस्टिंग. ही थॉट हाऊ लकी द फेरी वॉज, शी ऑर्डर एव्हरी वन अराउंड. तर मायकलला हे हा गेम एकदम इंटरेस्टिंग वाटायला लागला, त्याला लागला हा गेम. तर तो काय बोल तो काय विचार करायला लागला की जी फेरी आहे प्लांट फेरी, ती किती लकी आहे, ती नुसतं ऑर्डर करते. नाऊ आय वॉन्ट टू बी द प्लांट फेरी, सेड मायकल. तर मायकल काय बोलतो? आता मला व्हायचंय प्लांट फेरी. चिल्ड्रन लाफ अलाउड अ बॉय फेरी, आणि सगळेजण असेच त्या जोरात हसायला लागले आणि त्याला चिडवायला लागले की काय अ बॉय फेरी, परी एक म्हणजे मुलगी असते ना, परी फेरी म्हणजे परी, तर ती मुलगी असते ना. तर सगळेजण असे चिडवायला लागले की बॉय फेरी म्हणजे मुलगा काय परी असं. दे वे नाउ रेडी टू टेक ऑर्डर फ्रॉम द न्यू प्लांट फेरी. तर सगळेजण आता टीचर आवाज ऐकल नाही ते माझा. ब्रेक होते साऊंड. ओके, एक मिनिट. आता येतो ऐकायला? हो. हाँ, तर नंतर काय झालं? जो मायकल आहे त्याला प्लांट फेरी व्हायचं होतं, तर तो काय बोला मी आता प्लांट फेरी होणार. तर सगळेजण जोर जोर हसायला लागले आणि चिडवायला लागले की परी म्हणजे एक गर्ल असते, तर बॉय फेरी म्हणजे बॉय कसा काय, एक मुलगा कसा काय परी होऊ शकतो, असं सगळे चिडवायला लागले. मग नंतर सगळेजण रेडी झाले की जो नवीन फेरी आहे म्हणजे जो मायकल आहे त्याची आता ऑर्डर सगळेजण घ्यायला, सगळेजण रेडी झाले गेम खेळायला स्टार्ट झाले.
तर मायकल सेड गेट मी सम लिव्स क्विकली. तर मायकलने बघा काय ऑर्डर केलं की गेट मी सम लिव्स क्विकली, सगळ्यांनी मला काही पाने कुठल्या पण झाडाची पाने आणून द्यायची, असं त्यांनी ऑर्डर केलं. बट रिमेंबर यू आर नॉट टू प्लग द लिव्स फ्रॉम द प्लांट, सेड दीदी. दीदी द चिल्ड्रन रॅन टू कलेक्ट द लिव्स विच आर विच वेअर लाईंग ऑन द ग्राउंड. तर दीदी काय बोलली, जसं मायकल बोलला की सगळ्यांनी मला झाडाची पानं आणून द्या, तर दीदी काय बोलली, मग तुम्ही हे लक्षात ठेवायचे की ती झाडाची खाली पडलेलीच पानं उचलायची, झाडाची पानं तोडायची नाही, कोणीच तोडायची नाही. जर सगळेजण मुलं पळत गेले आणि जे खाली पडलेले म्हणजे झाडाची सुकलेली पानं असतात ना खाली पडलेली, काही वाऱ्यामुळे कशामुळे पडतात, तर ती सगळी ग्राउंड वर जमिनीवर पडलेली जे झाडाची पानं आहे ते घेऊन कुठे आले, मायकलकडे आले. कळालं एवढं? हो त्याच्यानंतर बघ काय झालं. डू ऑल ऑल द लिव्स हॅव सिमिलर कलर शेप्स अँड मार्जिन. तर इथे बघ तुला जे वेग तू 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 वेगळी वेगळी झाडे बघितली असेल, तर वेगवेगळ्या झाडांची पाने सेम असतात का, त्यांचे शेप सेम असतात का, असतात का त्यांचे शेप सेम, त्यांचे कलर सेम असतात का? नाही. नाही. तर इथे काय क्वेश्चन दिल, आन्सर काय लिहिशील क्वेश्चनचं, नो, ऑल द लिव्स हॅव डिफरंट कलर्स शेप्स अँड मार्जिन. त्याचे वेगळे वेगळे कलर्स असतात, बघ इथे तुला पिक्चर मध्ये दाखवलं, त्याचे वेगळे वेगळे कलर्स आहेत, त्याचे वेगळे वेगळे हाँ शेप सुद्धा आहेत, आणि त्याचे जे हाँ मार्जिन आहे, मार्जिन म्हणजे ते मधल्या रेषा माहित आहेत ना झाडांच्या म्हणजे पानांच्या मध्ये, तशा शिरा दिसतात दिसतात हाँ बघ, त्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या असतात बघ, त्यांच्या वेगळ्या आहेत. पिंपळ सबक वेगळं दिसतंय, हा मधला मोठा पान आहे त्याचं वेगळं दिसतंय, वाकड्या तिकड्या आहेत, तर हाँ सगळ्या मार्जिन सुद्धा डिफरंट असतात. तर नंतर बघ काय झालं. दयाराम सेड आय डिड नॉट नो दॅट देअर वेअर सो मेनी टाइप्स ऑफ लिव्स. तर दयाराम काय बोलतो की मला माहीतच नव्हतं की एवढ्या सगळ्या डिफरंट डिफरंट टाइपचे लिव्स असतात, झाडाची पानं एवढ्या डिफरंट डिफरंट टाइपची वेगवेगळ्या प्रकारची असतात. लुक, सम आर राऊंड, सम आर लॉन्ग अँड सम आर ट्रँग्युलर. तर काही कसे असतात, गोल असतात, तर काही मोठी असतात, आणि काही काय असतात ट्रँग्युलर शेपची असतात, त्रिकोणाकृती असतात, ट्रँग्युलर हाँ शेप असतात. अम्मू सेड हो दे आर ऑफ सम दे आर ऑफ सो मेनी डिफरंट कलर्स एज वेल. तर अम्मू काय बोली, वेगवेगळ्या कलरचे सुद्धा असतात, सम आर लाईट ग्रीन अँड सम आर ग्रीन डार्क ग्रीन. तर बघ कुठले, काही लाईट ग्रीन असतात म्हणजे कमी म्हणजे लाईट ग्रीन असतात, आणि काही डार्क ग्रीन असतात, डार्क कलरचे ग्रीन असतात ना, इथे बघ दिलंय तुला जो मोठा वाला लिव्स दिसतोय तो डार्क ग्रीन दिसतोय, आणि इकडे जो हो मनी चा लिव्स दिसतोय तो आपल्याला जरा लाइट ग्रीन कलरचा दिसतोय. तसे हाँ वेगवेगळे कलर डिफरंट डिफरंट कलर असतात, सम आर इवन येल्लो रेड अँड पर्पल. तर काही काही रेड सुद्धा असतात, येल्लो सुद्धा असतात, आणि पर्पल पण असतात. बघ असल्या झाडाची पानं काही रेड असतात, काही पर्पल असतात, काही येल्लो असतात. हाँ तर देअर इज वन विच इज ग्रीन बट हॅज व्हाईट पॅचेस ऑन इट. तर काही काही असे असतात की ते ग्रीन कलरचे असतात पण त्याच्यावर पॅचेस असतात, असे स्पॉट असतात. कुठल्या कलरचे असतात, व्हाईट कलरचे असतात. हाँ बघ मनी प्लांटचं दाखवलंय तुला, ग्रीन कलरचा आहे पण त्याच्यावर स्पॉट्स दिसत आहेत व्हाईट कलरचे. हाँ द लुक, इवन द मार्जिन्स ऑफ दिस लिव्स आर डिफरंट फ्रॉम इच अदर. तर जसे त्यांचे कलर वेगळे वेगळे असतात, त्यांचे मार्जिन सुद्धा वेगळे असतात, जे मी मगाशी सांगितलं त्याच्या जे मधल्या दिसतात ना लाईन्स, त्या सुद्धा हाँ डिफरंट असतात. तर सम हॅव स्ट्रेट मार्जिन अँड सम अनइवन. तर काही स्ट्रेट असतात, एकदम सरळ असतात मार्जिन. बघ जसं पिंपळाचं पान आहे इथे दिसतंय ना, पिंपळाचं लिव, तर त्याचं जे मार्जिन दिसतं एकदम सरळ लाईन्स दिसतात, एकदम सरळ दिसतात. आणि हाँ जे मधलं तुला लिव्स दिसतंय मोठं वालं, आणि जे बाकीचे रेड वगैरे आहेत त्यांचे जे लिव्स आहेत, त्यांचे जे मार्जिन्स आहेत ते अनइवन आहेत म्हणजे वाकडे तिकडे आहेत, त्यांना काही शेप हाँ नाही आहेत म्हणजे अनइवन आहेत. हो हाँ सम ऑफ दिस मार्जिन इवन लुक लाईक अ सॉ सेड शबनम. अम्मू अँड शबनम शाउटेड टुगेदर, वी ऑल्सो वॉन्ट टू बी प्लांट फेरी. मग नंतर काय, अम्मू आणि शबनम ते सुद्धा बोलायला लागले की आता आम्हाला सुद्धा प्लांट फेरी व्हायचंय, आम्हाला सुद्धा म्हणजे ऑर्डर करायचे सगळ्यांना. तर दिदी सेड नॉट टुडे, मे बी नेक्स्ट संडे इट इज टाइम टू गो होम नाव. तर दिदी काय बोलली, आता नाही, आता जरा आता
आपण गेम इथे स्टॉप करूया, नेक्स्ट संडेला येऊ तेव्हा आपण तुम्ही प्लांट फेरी बनायचं आणि आता आपण घरी जाऊया. ऑन द वे बॅक दीदी रिसायटेड अ पोयम फॉर एव्हरीवन. तर घरी जाता जाता दीदीने सगळ्यांना एक पोयम ऐकवली. तर आता आपण ती पोयम बघूया, काय पोयम होती पूर्ण. हॅलो, लेसन कळाला? हो तर आता आपण पोयम बघूया दीदीने कुठली पोयम सगळ्यांना ऐकवली. तर लिव्ज, पोयमचं नाव काय, लिव्ज म्हणजे पानं. रेड पर्पल अँड इवन येल्लो, सम ग्रीन वेट अँड लोज. लिव्ज आर डिफरंट, लिव्ज आर ऑफ डिफरंट काइंड अँड ऑफ डिफरंट शेप्स अँड शेड. पहिल्या स्टांजामध्ये काय सांगितलंय, तर जे लिव्ज असतात ते कुठल्या कुठल्या कलरचे असतात, रेड पर्पल इवन येल्लो, येल्लो कलरचे सुद्धा असतात आणि काही ग्रीन कलरचे असतात, काही जाड असतात, काही पातळ असतात, असे वेगळ्या टाईपचे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या शेपचे, वेगळ्या वेगळ्या शेड्सचे काय असतात, लिव्ज असतात. सम आर लाईक एलिफंट इयर अँड सम आर प्लेफुल लाईक द डेव्हिल. सम आर टॉर्न अँड सम आर फोल्डेड अँड सम इवन इटन लाईक द बीटल. तर बघ, अजून कसे असतात लिव्ज, एलिफंटच्या कान म्हणजे खूप मोठे, एलिफंटच्या कान माहितीये ना किती मोठे असतात, इयर्स काही मोठे असतात, पानं काही प्लेफुल डेव्हिल, तर काही खेळतात म्हणजे एकदम बारीक असतात असे छोटे छोटे, आणि काही टॉन और सम आर फोल्डेड, तर काही फाटलेले असतात, तर काही फोल्ड झालेले असतात, तर काही सम इटन लाईक द बीटल, तर काही जे किडे बीटन असतात ना, किड बीटल जे झाडावर किडे वगैरे असतात, तर त्यांनी माशा त्यांनी खाल्लेले असतात. अँड इन द अर्ली डाऊन डार्केस्ट ह्यू यू विल फाइंड द फ्लावर्स क्राईट इयर लाईक ड्यू. तर जेव्हा जेव्हा पाऊस पडतो, तर पावसामध्ये बघा झाडावर एक म्हणजे जे पानांवर पावसाचे थेंब असतात, मग असं वाटतं की जणू ते त्यांचे टीयर्स येतात बाहेर, ते रडतात आणि त्यांचे टीयर्स येतात. तर ते जे ड्यू असतात, ड्यू ड्रॉप्स, तर ते कशासारखे दिसतात, त्यांच्या टीयर सारखे दिसतात. सम आर लाईक बटरफ्लाय, सम लाईक बीज, सम आर हेरी अँड सम आर सम प्लेन, सम ड्राय अप टू लुक स्ट्रॉंग अँड सम इवन रिसेम्बल क्रेन्स. काही बटरफ्लाय असतात इकडे तिकडे असे उडणारे म्हणजे हवेने एकदम इकडे तिकडे डोलतात, काही बीज सारखे असतात, माशांसारखे असतात, आणि काही हेरी असतात म्हणजे केसळ असतात, काय काय बघ पानं त्याच्यावर असे असे हे दिसतात आपल्याला, थोडे काटे काटे असे स्मूथली वरती तसे असतात, तर काही प्लेन असतात एकदम स्मूथ असतात, त्यांना हात लावलं तर एकदम मऊ असतात एकदम, आणि काही सुकल्यावर काट्यांसारखे होतात, ड्राय झाल्यावर होतात काटेच टाईप असे कडक कडक तसे होतात, आणि इवन रिसेम्बल क्रेन. हुश हुश स्कटर अँड इन द ब्रीज दे ऑल टू मटर, ऑल डे लॉन्ग दे स्माइल अँड प्ले अँड इन द नाईट दे स्लीप अवे. लीव्स आर डिफरंट, लीव्स आर ऑफ डिफरंट काइंड अँड ऑफ डिफरंट शेप्स अँड ह्यूज. तसेच जेव्हा जेव्हा वारा सुटतो, जोर जोराचा वारा सुटतो ना, तेव्हा ते कसे होतात, पानं हालतात आणि त्यांचा आवाज कसा येतो, येतो ना आवाज शू शू असा थोडा थोडा आवाज येतो, तर तसा आवाज येतो, हवा आल्या की त्यांचा आवाज येतो, मग असेच ते सकाळी एकदम मस्त स्माइल करतात, खेळतात, आणि संध्याकाळी काय करतात, ते झोपतात. तर अशा प्रकारे हे लिव्ज आहेत, ते वेगवेगळ्या काइंडचे, वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि वेगवेगळ्या शेपचे असतात. पोयम हो ओके. तर पोयम नंतर काय दिलंय तुला, काय बाकीचं नंतर सगळं तुला ऍक्टिव्हिटीज आहे, लेसन तर इथपर्यंतच होता, आणि काय काय क्वेश्चन आहेत तर त्याचे आन्सर सांगते मी, कुठलं होमवर्क मध्ये करायचंय मार्क करून घे. इथे क्वेश्चन विचारला होता आपल्याला, हा, कॅन यू नेम द प्लांट ऑन विच दीदी वॉज सिटिंग. तर या क्वेश्चनचं आन्सर लिहायचंय तुला. हा काय होतं प्लांटचं नाव, ग्रास.
नंतर या क्वेश्चन आंसर लिहायचं, हॅव यू सीन अ ट्री विथ अ ट्रंक एज अ थिक एज वन शोन इन द फ्यूचर, म्हणजे तू अशा असं झाड बघितलंय का ज्याचं झाडाचं खोड एकदम जाड, तर त्याचं हाँ क्वेश्चन आंसर लिहायचं. हॅव यू हाँ सीन अ ट्री विथ अ ट्रंक एज थिक एज वन शोन इन द पिक्चर. त्याच्यानंतर हाँ हे सुद्धा लिहायचं, हा सुद्धा क्वेश्चन आहे. हॅव यू नोटिस दॅट ऑल द प्लांट्स आर डिफरंट फ्रॉम इच अदर. हाँ नंतर हा लिहायचा, डू डू ऑल द लीव्स हॅव सिमिलर कलर शेप्स अँड मार्जिन्स, तर सगळ्या झाडांचे जी पानं असतात त्यांना सेम कलर शेप आणि मार्जिन असतो का? नाही. नो लीव्स नो, ऑल लीव्स हॅव अ डिफरंट कलर शेप्स अँड मार्जिन्स, असं लिहायचं. ओके, हाँ नंतर कुठला क्वेश्चन आहे इथे? ओके, इथे क्वेश्चन आहे, कलेक्ट अ फ्यू लीव्स ऑफ प्लांट लाइक लेमन, मँगो, नीम, तुलसी, मिंट अँड कोरिएंडर, क्रश द लीव्स अँड स्मेल देम, डू दे स्मेल ऑल स्मेल अलाइक, कॅन यू आयडेंटिफाय द लीव्स जस्ट बाय देअर स्मेल. आता हे जे सगळ्या झाडांची पानं आहेत, जे जे झाडं दिले तुम्हाला, म्हणजे लेमन, मँगो, नीम, तुळशी, मिंट, पुदिना आणि कोरिएंडर, म्हणजे कोथिंबीर आपली, तर या सगळ्यांची पानं जर तू हातावर घेतली आणि ती अशी हे केली, क्रश केली, म्हणजे हातावर एकदम अशी आपण क्रश केली, घासली, तर त्यांचा वास कसा, सगळ्यांचा सेम येईल का वास? डू दे स्मेल अलाइक? नाही नाही येणार. मग त्याच्यावरून, त्यांच्या वासावरून, म्हणजे त्या झाडांच्या पानाच्या वासावरून आपण ओळखू शकतो का ती झाडं कुठली आहेत? नाही ओळखू शकतो वास घेतल्यावर. आता तू पुदिना, तू पुदिनाची झाडं पानांचा वास घेतला तर तुला कळेल की ती पुदिनाची पानं आहेत. तसंच तू तुळशीच्या पानाचा वास घेतला तर तुला समजेल की तुळशीचा पानाचा वास असा येतो. तर आपण त्यांच्या स्मेलनी आपण ते आयडेंटिफाय करू शकतो की हा कुठला प्लांट आहे, म्हणजे कशाची लीव्ज आहेत ते, कशाची पानं आहेत. त्याचा आन्सर काय लिहिणार तू? नो दे डोंट स्मेल अलाइक, त्यांचा जो स्मेल आहे तो सेम नसणार. नो दे डोंट स्मेल अलाइक, बट यस सम ऑफ द लीव्ज कॅन बी आयडेंटिफाय देअर, कॅन बी आयडेंटिफाय देअर स्मेल. म्हणजे आपण जे झाडांची पान आहे त्याच्यानुसार आपण त्यांचा स्मेल घेऊन ते आयडेंटिफाय करू शकतो कशाची कसली झाडं, कुठल्या झाडाचे पान आहेत. ओके, तर हा सुद्धा क्वेश्चन लिहायचा आहे तू. नंतर कुठला क्वेश्चन आहे? हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे. तर हे सगळं ऍक्टिव्हिटी तुम्हाला स्कूलमध्ये करून घेतील. तर इथे बघ, एक क्वेश्चन दिलाय, लुक ॲट द पिक्चर अँड नेम द थिंग्स विच हॅव पॅटर्न ऑफ लीव्ज अँड फ्लावर ऑन देम. तर तुला इथे पिक्चरमध्ये दिसते कशा कशावर लीव्ज आणि फ्लावरची पॅटर्न्स आहेत, दिसतात का तुला? हाँ हां, तर कशा कशावर आहे, त्याची नावं लिहायची आहेत आपल्याला, कशा कशावर आहेत लीव्ज आणि फ्लावर्सची जी पिक्चर पॅटर्न्स आहेत. पिलो पर हाँ, पिलो कवर वर आहे, परत वॉल पेंटिंग वर आहे, परत हाँ बेडशीट वर आहे, कर्टन वर आहे, आहे ना, कर्टन वर म्हणजे ये खिडकीचा पडदा, त्याचे कर्टन वर आहे, आणि बुक वर सुद्धा आहे, हाँ गर्लच्या हाँ पॅन्ट सुद्धा आहे. तर हे सगळं तुला लिहायचंय कशा कशा, पिल्लो कवर्स, वॉल पेंटिंग, बेडशीट, मॅट, मॅट वर पण आहे, खाली जी मॅट टाकले ना त्याच्यावर पण आहे, कर्टन वर आहे, बुक वर आहे, आणि गर्लच्या पॅन्ट वर आहे, हे तुला लिहायचंय. तर त्याच्यानंतर कुठला क्वेश्चन आहे? हा क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन आहे, सॉरी, अजून एक क्वेश्चन इथे होता. नाही, क्वेश्चन आहे की यू मस्ट हॅव सीन मेनी प्लांट्स अँड ट्रीज, हाऊ मेनी ऑफ देम कॅन यू नेम, राईट देअर नेम्स.
तर यू मस्ट हॅव सीन मेनी प्लांट्स, आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघितली असाल. तर तुला जी जी झाडं माहिती आहे त्या झाडांची नावं इथे लिहायची आहेत. फॉर एक्झाम्पल, पॅन ट्री, अशोका ट्री, बनियान ट्री, पीपल ट्री, नीम ट्री, अशी झाडांची नावं लिहायची आहेत. एलोवेरा अशी लिहायची. त्यानंतर काय, आर देअर एनी प्लांट्स दॅट यू हॅव हर्ड ऑफ बट नेवर सीन, विच वन. आता अशी झाडं तुला अशा झाडांची नावं लिहायची जी तुम्ही फक्त ऐकली आहेत आणि कधी बघितली. तर कुठली झाड आहेत अशी जे आपण फक्त ऐकलेत आणि बघितली नाही? तर तू असं पण लिहू शकते, पायनॅपल, जे अननस आहे त्याची झाडं आपण कधी बघितली नाही. ऍपलची झाडं, ती मोस्ट ऑफ द इथं नसतात, जम्मू काश्मीर मध्ये असतात, त्या ऍपलची झाडं आपण नाही बघितली असते. कॅश्यूची, काजूची बघितली हो असेल लिहायची, बघितली अशी तू नावं लिहायची की जी तू बघितली नाही. आता मी नाही बघितली तर मी तुला सांगते की मी पायनॅपलचं झाड नाही बघितलं, ट्री नाही बघितलं. तर मी लिहिणार पायनॅपल, ऍपल, कॅश्यू, आलमंड, बदामाचं, कॅक्टस, ही झाडं मी बघितली नाही, तर मी ही नावं लिहिणार. ओके. हा, तर अजून एक काय हे आहे तुला, फ्रेंडशिप विथ अ ट्री. तिथे काय दिलंय तुला की व्हॉट ट्री इज इट. आता तुमच्या, हा, चूज द ट्री नियर युअर स्कूल अँड हाऊस. आता फ्रेंडशिप विथ ट्री याच्यामध्ये काय सांगितलंय बघ, तुला तुझ्या झाडात, तुझ्या घराच्या जवळ किंवा स्कूलच्या जवळ कुठलं ट्री असेल त्याचं नाव लिहायचंय, त्याच्यासोबत फ्रेंडशिप करायची. तर आता तुझ्या तुझ्या साईडला कुठलं झाड आहे, व्हॉट ट्री इज इट, आस्क सम एल्डर्स अँड इफ यू डोंट नो. तर तुला माहित नसेल ते झाड कसलं आहे तर ते तू विचारायचं मोठ्यांना, कुठलं झाड आहे तुझ्या घराच्या साईडला. तर समजा हाँ माझ्या साईडला नीम ट्री आहे, तर मी लिहिणार इट इज नीम ट्री. हाँ आता विल यू लाईक टू गिव्ह युअर फ्रेंड अ स्पेशल नेम, व्हॉट विल यू नेम इट. तर तुला तुझ्या झाडा म्हणजे जे जे झाड आहे तुझ्या साईडला, घराच्या साईडला, त्याला तू अजून कुठलं नाव देऊ द्यायचा वाटतं का तुला, स्पेशल नेम द्यायचा आहे का? तर तू देऊ शकते. तर कुठलं नाव देशील, तर ग्रीन सेवियर असं काही नाव तू देऊ शकतेस. हाँ मग नंतर काय सांगितलंय, डज द ट्री बियर फ्लावर्स और फ्रुट्स, विच वन्स. तर ते झाडांना पानं येतात का फुलं येतात काय येतात? तर नीमच्या झाडाला दोन्ही येतात, इट बियर्स बोथ फ्रुट्स अँड फ्लावर्स. हाऊ डू द लिव्स ऑफ द ट्रीज लुक. तर त्या झाडाची, नीम ट्रीच्या झाडाची लिव्स कशी असतात? तर मी लिहिणार द लिव्स आर थीन अँड पॉइंटेड, हाँ बा पातळ असतात आणि पॉइंटेड असतात. अँड डू ॲनिमल्स लिव इन द ट्री, विच वन्स. तर तुमच्या त्या नीमच्या झाडावर ॲनिमल्स राहतात का? तर कुठली असतात? यस, फॉर इन्स्टन्स कुठली असतात, स्क्वेरल, स्पॅरो अशी असतात, असं मी लिहील. कळालं? हो तर तुला मी याचे सगळ्याचे क्वेश्चन आन्सर सोबत तुला पिक्चर ग्रुपमध्ये पाठवेन. हाँ तर तू फक्त, हा, आंसर पण हो, आन्सर सुद्धा पाठवेल मी. फक्त तू लिहिताना रीड करून लिही, म्हणजे तुला एग्जाम मध्ये लिहिताना इझी जाईल. ओके, हाँ लिहिताना लर्न सुद्धा कर, म्हणजे कसं लिहायचं सिस्टमॅटिक तुला कळेल, आन्सर कसं लिहायचं ते. हाँ आणि तू जे पिक्चर काढते ना लिहिताना, जरा सुटसुटीत लिहित जा, म्हणजे ते एकदम जवळजवळ नको लिहू, कारण जे पिक्चर दिसत नाही क्लिअर, पिक्चर जरा खूप हे येतं, लाइट येतं ना पिक्चर, तर दिसत नाही तू लिहिलेलं काय, स्पेलिंग वगैरे दिसत नाही. मग मला चेक करायला जमत नाही, कारण फोटो जर क्लिअर असला तर मग ते पटकन येईल ना मला लक्षात. हाँ, तर लिहिताना तू फक्त स्पेस देऊन, म्हणजे एक क्वेश्चन आणि एक आन्सर झाल्यानंतर एक लाईन सोड, मध्ये दुसरं क्वेश्चन लिही, म्हणजे जसं स्पेस सोडून लिहिशील ना तर ते चांगलं दिसेल. ओके. हा, हाँ पिक्चर घेताना एकदम क्लिअर घे, जवळून घे, एका पेज मध्ये एकच, म्हणजे एक पेजचा एक वेग, दुसऱ्या पेजचा वेगळा पिक्चर असं घेतलं तरी चालेल. हाँ हा, तर समजला, द प्लांट फेरी जो गेम होता आणि हाँ त्याच्यामध्ये डिफरंट टाईप, म्हणजे लिव्सचे डिफरंट डिफरंट कलर्स असतात, डिफरंट डिफरंट शेप्स असतात आणि त्याचे हाँ मार्जिन वेगळे असतात, ते आपल्याला सांगितले होते. कळालं? हाँ हो चालेल. तर आता क्लासचा टाइम सुद्धा झालेला आहे, तू क्लास लेव करू शकते. बाय. बाय बाय टीचर.